नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण आज इथे बघा अर्घेंचा साडीवरती खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर 5.5 इंच शोल्डर घेतलेले आहे, 40 छातीचा हा ब्लाऊज आहे, पूर्णपणे बॅक साईड हा पूर्णपणे 11 आहे. त्या पद्धतीप्रमाणे 11.5 वरती मार्किंग केलेले आहे. 2.5 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे, खालून मी 3 इंच घेतलेले आहे. अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आपण घेतला. आता त्याच्यानंतर इथे बघा आपण वरून पहिल्यांदा एक मार्किंग करून घ्यायचं आहे. वरून खालून मी 2 इंचावरती मार्किंग केलं, वरून मी 8 इंचावरती मार्किंग केलं, त्याच्यापुढे 1 इंच घेतलं, खालून मी 2 इंच घेतलं होतं, आणि हा आकार अशा पद्धतीप्रमाणे आपण गळ्याच्या भोवती काढून घेतलेला आहे. बघा आता कॅनव्हास पेपरवरती सेम जसा अस्तरच्या भागावरती आपण काढला त्याच पद्धतीप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण आकार हा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित. हे बघा आता काय करायचं, खालून आपण फक्त एक्स्ट्रा मार्जिन 1 इंच ठेवायचं आणि गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा. खूप सुंदर अशी ही साडी आहे, त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगवेगळे कलर आहेत, त्याच्यामुळे ब्लाऊजची डिझाईन पण आपली खूप सुंदर अशी होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की पहा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीप्रमाणे जर का ऑर्गेन्झा साडीवरती ब्लाऊज बनवायचं पाठीमाशा गळ्याची बॅक साईडला डिझाईन करायची असेल तर अशा पद्धतीप्रमाणे खूप सोपी सिम्पल ही आयडिया आहे. कमी वेळात तयार होणारा हा डिझाईन ब्लाऊज आहे, त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. गळ्याचा आकारसुद्धा खूप सुंदर आपला आलेला आहे. बघा आता मी ते अस्तरच्या भागावरती बघा आपला गळ्याचा आकार ठेवून घेतला, इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला आणि पूर्णपणे पुढचं जे मार्जिन ठेवलेलं आहे ते आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित आकाराभोवती शिलाई करून घ्यायची. आता शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा मध्य सेंटरवरून मी घडी फोल्ड केली आणि इथे बघा मध्य सेंटरवरती एक मार्किंग करून घेतलं, म्हणजे छोटासा कट मारून घेतला. आता कट मारून झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला मी आपला ब्लाऊजचा जो पीस आहे म्हणजे पाठीमा बॅक साईडचा जो भाग आहे त्याच्यावरती अस्तर जोडून घेतलेला आहे आणि सरळ भागावरती आपण हे अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं. सरळ भागावरती व्यवस्थित आपण गळ्याचा आकार जो अस्तरवरती आपण तयार केलेला भाग आहे तो सरळ भागावरती ठेवलेला आहे, सरळ भाग. आणि जी शिलाई आपण केलेली आहे ती उलट भागावरून आपण आता शिलाई करतो, हे लक्षात घ्या. त्या पद्धतीप्रमाणे गळ्याच्या आकारावरती पूर्णपणे कॅनव्हास पेपरवरती आकार दिलेला आहे, त्याच्याबरोबर कढीनेपर्यंत पूर्णपणे शिलाई करून घ्यायची. आतमध्ये सुद्धा जास्त शिलाई करायला जायचं नाही तर एक्स्ट्रा मार्जिन आपण जेवढं पकडलं त्या पद्धतीप्रमाणेच. आता इथे बघा जिथे जिथे आकार आपले कर्व घेतलेले आहे तिथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. छोटे कट मारून झाल्यानंतर आकार हा आतमध्ये फोल्ड करायचा, अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आहे. वरून एकदा फक्त दाब टिप देऊन घ्यायची. अशा पद्धतीप्रमाणे आपण दाब टिप देऊन घ्यायची, आकार आपण व्यवस्थित आतमध्ये हा कॅनव्हास पेपर आणि जो अस्तरचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड केलेला आहे. आणि कारण की हा ट्रान्सपरंट ब्लाऊज असल्यामुळे आपण जर का कॅनव्हास पेपर डायरेक्ट लावला असता तर तो दिसला असता, त्याच्यामुळे मी वेगळा हा अस्तरचा कपडा घेऊन त्याच्यावरती आपला हा गळ्याचा भाग पूर्णपणे शिलाई करून घेतलेली आहे आणि मग नंतर तो ब्लाऊजवरती आपल्या जोडलेला आहे. शिलाई आपली दाबटीप देऊन झाला आणि आकार आपला खूप सुंदर असा तयार झालेला आहे. एक्स्ट्रा जे कपडा आहे तो व्यवस्थित मी कट करून घेतला. आता खालच्या भागाला आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण टक्स देऊन घेऊया. टक्सची उंची मी तर 4.5 इंच पकडलेली आहे, कारण की पूर्ण उंची आपली ही 14 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे मी 15 इंच. आता हा 40 छातीचा ब्लाऊज असल्यामुळे इथे बघा मी 5.5 इंच शोल्डर घेतलेली आहे, कारण मुंडा खोली कमी असल्यामुळे त्याच्यामुळे आणि आपला पाठीमागचा बॅक साईड आहे, बॅक साईडचा जो गळ्याचा आकार आहे तो तयार आकार आपल्याला हा 11 इंचाचा ठेवायचा आहे आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे ह्याला नॉड पण नाही, त्याच्यामुळे मी इथे 5.5 इंच शोल्डर घेतलेली आहे 40 छातीच्या ब्लाऊजला. आता खाली कंबरपट्टी 1.5 इंचाची मी कंबरपट्टी काढलेली आहे. 1.5 इंचाची कंबरपट्टीवर सरळ पट्टी ठेवून घ्यायची.
वरून एकदा दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप झाल्यानंतर आतमध्ये पट्टी अशा पद्धतीप्रमाणे फोल्ड करून हे ते मोठी शिलाई घालायची आहे. मोठी शिलाई पद्धतीप्रमाणे आपण मोठी शिलाई इथे घालणार. त्यासाठी मी इथे बघा टिप मारून घेतलेली आहे. आता हा आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे. आता इथे बघा मी साडीचा ब्लाऊजचा जो थोडासा कपडा राहिला आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे दोन असे हे तुकडे कट करून घेतलेले आहेत. दोन तुकडे, कारण की इथे वेगवेगळा कलर असल्यामुळे बरेच कलर कॉम्बिनेशन इथे मिक्स आहे बघा ब्लाऊज पीसमध्ये. त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या आकाराचे दोन मी कलरचे तुकडे कट करून घेणार आहे इथे. आता हे तुकडे बघा, फक्त एक तुकड्याचं माप सांगतो तुम्हाला. त्या पद्धतीप्रमाणे 6 इंच बाय 6.5 इंचाचा घेतलेला आहे. त्या पद्धतीप्रमाणे फोल्ड करायची घडी आणि कडीने पूर्णपणे एकदा शिलाई करून घ्यायची. आता त्याच्यापेक्षा मोठा एक लागणार आहे आपल्याला, हा 6 बाय 6.5चा घेतलेला आहे. तो कमीत कमी 8 बाय 8.5 इंचाचा मी मोठा घेतलेला आहे. हा दुसरा जो तुकडा कट केला आहे तो 8 बाय 8.5 इंचाचा म्हणजे थोडासा मोठा कट केलेला आहे. आता कडेने शिलाई करून झाल्यानंतर आपण सरळ भागावरती अशा पद्धतीप्रमाणे घडी सरळ भागावरती काढून घ्यायची आणि जी शिलाई असते ती मध्यभागावरती घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे छोट्याशा प्लेट्स टाकून मध्यभागावरती त्याची शिलाई करायची. हे अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून मध्यभागावरती त्याची शिलाई करणार, कारण की ते बटरफ्लायचं दोन फुलं मी तयार करून घेतलेले. आपली दोन फुलं तयार झालेली आहेत. आता इथे काय करायचं, आपला गळ्याचा आकार आहे बघा, दोन फुलं मी तयार करून घेतलेली आहेत. अशा पद्धतीप्रमाणे मी गळ्याच्या आकारावरती एक फूल वरती आणि दुसरं फूल मी खाली ठेवून घेतलेलं आहे. आता हे दोन्ही फुलं आपण पहिल्यांदा तिथे पिना लावून घेऊया, म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपी जाईल. कडीने पहिल्यांदा शिलाई करायला सुरुवात करूया आणि त्या पद्धतीप्रमाणे डिझाईनवरती पूर्णपणे आपण शिलाई करून घेऊया. बघा अशा पद्धतीप्रमाणे जोडून घेऊया. मध्यभागावरती मध्यभाग आला आहे का तो पहिल्यांदा चेक करून घ्यायचा आणि शिलाई करत जायचं. फक्त दुसरं फूल खाली अटॅच होता का म्हणे याची दक्षता घ्यायची जोडताना. फक्त दोन्ही फुलं आपली जोडून झालेले आहेत. आता इथे मी गळ्याच्या आकाराभोवती एक लेस जोडणार आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जोडा, नाही तर तुम्ही तसंही खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. इथे बघा मी ही गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि इथे आपण ही लेस पूर्णपणे गळ्याच्या भोवतीने आपण जसा आकार आहे त्या भोवतीने पूर्णपणे आपण जोडत द्यायचं आहे. अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणी खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. खूप सुंदर ऑर्गेन्झा ब्लाऊजवरती हा नवीनच आहे बघा, अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही ट्राय करू शकता. आता इथे मध्यभागावरती मी दोन बटन लावणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही लावू शकता. खूप सुंदर आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. खूप सुंदर अशा नवीन नवीन डिझाईन पाहायला मिळतील. हे बघा दोन्ही बटन जोडून घेतलेले आहे आणि खूप सुंदर आपली बॅक साईडची डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.